मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकी कॅम्पवरून घरी येते आणि तिला बघून सर्वांनाच खूप आनंद होतो तर कार्तिकी त्यांना सांगते की मी तुम्हा सगळ्यांसाठी गिफ्ट आणले आहेत आणि ते ऐकून सर्वजण खुश होतात आदित्य तिला विचारतो की आज काय स्पेशल आहे का त्यावर कार्तिकी म्हणते नाही रे काका पण मी कॅम्पला गेले होते ना मग मला असं वाटलं की तुम्हाला सगळ्यांसाठी काहीतरी घेऊन जावं म्हणून मग मी तुमच्यासाठी केक चॉकलेट चिक्की असं काही काही घेऊन आले आहे आणि त्यानंतर ती प्रत्येकाला त्यांचे गिफ्ट देते त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात तर कार्तिकी कार्तिकला एक स्पेशल चॉकलेट देते त्यामुळे कार्तिक खूपच खुश होतो त्यानंतर कार्तिकी त्याच्या तब्येतीची चौकशी करते तर कार्तिक म्हणतो की आता मी ठीक आहे आणि आता तू आली आहे ना मग काळजी करण्याची काही गरजच नाही आणि त्यावर कार्तिकीसुद्धा हो म्हणते त्यानंतर सौंदर्या म्हणते की चला आता आपण जेवण करून घेऊ त्यावर दीपा पटकन म्हणते की हो मी तुम्हा सगळ्यांच्या आवडीचं छान जेवण बनवलं आहे मात्र ते ऐकून कार्तिक आणि सौंदर्या रागातच दीपाकडे पाहतात त्यानंतर सौंदर्या दीपिकाला म्हणते की संकल्प गावावरून परत आला आहे ना की तुम्ही त्याला मला न विचारताच कामावरून काढून टाकलं मात्र त्यावर दीपिका काहीच उत्तर देत नाही तर दीपा म्हणते की संकल्प दादा आजच गावावरून परत आले आहेत त्यांना थोडा आराम मिळावा म्हणून मीच मुद्दाम स्वयंपाक केला मात्र त्याच वेळी संकल्प तिथे येतो आणि तो दीपाला म्हणतो की दीपाताई मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आजचा स्वयंपाक मी करतो मात्र तुम्ही माझं ऐकलं नाही आता बघा सौंदर्या मॅडम माझ्यावरच चिडतील त्यावर सौंदर्या त्याला विचारते की घरात अजूनही कामं आहेत ती तुम्ही केलीत का त्यावर संकल्प म्हणतो हो मॅडम मी आजची सगळी कामं केली त्यावर सौंदर्या विचारते कोणकोणती कौन कामं मात्र आपण नेमकी कोणती कामं केलीत हेच संकल्पला आठवत नाही आणि ते बघून सर्वांनाच हसू येतं त्यानंतर कार्तिकी संकल्पाला अल्मंड चिक्की देत म्हणते की संकल्प दादा मी तुमच्यासाठी सुद्धा गिफ्ट घेऊन आले आहे आता ही चिक्की खाल्ल्यानंतर तुमची मेमरी एकदम शार्प होईल त्यावर संकल्प म्हणतो पण माझी मेमरी तर आधीपासूनच शार्प आहे त्यावर कार्तिकी हसून म्हणते हो पण ही चिक्की खाल्ल्यानंतर अजून शार्प होईल आणि ते ऐकून संकल्प खूपच खुश होतो आणि त्यानंतर ते सर्वजण जेवण करण्यासाठी जातात तर दुसरीकडे आयेशा स्वयंपाकाची तयारी करत असते आणि ही तयारी करत असताना ती काल्पनिक कार्तिक सोबत गप्पा देखील मारत असते त्याचवेळी आर्यन तिथे येतो तो, तो सतत ती पेपरमधील बातमी बघत असतो आणि त्यानंतर तो अचानकपणे आयेशावर गण रोखतो आणि ते पाहून आयेशा खूपच घाबरते तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती, सरक ती आर्यनला विनंती करत असते की प्लीज ती गण खाली कर मात्र आर्यन तिचं काही ऐकत नाही आणि तो आयशावर गण रोखून उभाच असतो आणि शेवटी आयशाला इतकं घाबरलेलं बघितल्यानंतर तो मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतो त्यामुळे आयशा आश्चर्याने त्याला विचारते की काय झालं तुला तू तु का हसतोय त्यावर आर्यन हसतच तिला सांगतो की मावशी हे बघ ही खोटी गण आहे माझ्या खेळण्यातली आणि ते ऐकून आयशाच्या जीवात जीव येतो आनंतर आर्यन ती गण आयशाच्या हातात देत म्हणतो की हे बघ मावशी ही गण खोटी आहे लहानपणी तूच मला दिली होती आणि ती खोटी गण बघून आयशाला हसू येतं तर आर्यन तिला विचारतो की मावशी तू कधी खरी गण बघितली आहेस का कधी खरी गण हातात घेतली आहे का त्यावर आयेशा विचार करून त्याला सांगते की नाही मी तर खरी गण कधी बघितलीसुद्धा नाही त्यामुळे हातात घेण्याचा प्रश्नच येत नाही मात्र त्यानंतर ती आर्यनला विचारते की हे सगळं तू मला का विचारतोय त्यावर आर्यन म्हणतो काही नाही सहजच आणि त्यानंतर आयशा तेथून निघून जाते तर आर्यन मनाशी म्हणतो की या गणला बघून मावशी इतकी का घाबरली यामागे नेमकं काय कारण आहे ते मला शोधून काढायलाच हवं कारण खरंच मावशीचा पास्ट खूप विचित्र आहे तर दुसरीकडे कार्तिक शर्ट घालण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळी दीपा तिथे येते आणि ती कार्तिकला मदत करायला सुरुवात करते मात्र कार्तिक तिला थांबवतो परंतु दीपा त्याचं काही ऐकत नाही ती कार्तिकला म्हणते की घरात इतकी माणसं आहेत मग तू मदतीसाठी कोणाला नाही बोलावलं आणि त्यानंतर ती कार्तिकला शर्ट घालून देते मात्र त्यावेळी कार्तिकच्या शर्टचं बटन तुटतं त्यामुळे दीपा म्हणते की थांब कार्तिक मी पटकन तुला बटन लावून देते मात्र कार्तिक म्हणतो की नाही दीपा या सगळ्याची काही गरज नाही परंतु दीपा त्याचं काही ऐकत नाही आणि ती लगेच सुईदोरा घेऊन येते आणि कार्तिकच्या शर्टला बटन लावून द्यायला सुरुवात करते त्यामुळे कार्तिकला त्या दोघांमधील काही जुने क्षण आठवतात आणि तो दीपाकडे एकटक पाहतच राहतो आणि त्यानंतर दीपा जेव्हा तो दोरा तोडण्यासाठी कार्तिकच्या जवळ जाते तेव्हा कार्तिक पटकन तेथून जाण्यासाठी निघतो मात्र त्याच्या शर्टच्या बटनाला असलेला दोरा दीपाच्या हातातच राहतो त्यामुळे कार्तिकला नाईला जाणे तिथेच थांबावे लागते तर दीपा म्हणते की बघितलं ना कार्तिक तू माझ्यापासून कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी आपल्यामधील हा प्रेमाचा धागा आपल्याला कायम एकमेकांच्या जवळ आणेल आणि दीपाचं हे बोलणं ऐकून कार्तिक रागातच तो धागा तोडून टाकतो त्यावर दीपा म्हणते की कार्तिक हा धागा तर तू तोडला पण आपल्या प्रेमाच्या धाग्याचं काय तो नाजूक असला तरी खूप चिवट असतो इतक्या सहजासहजी तुटला जात नाही मात्र त्यावर कार्तिक काहीच न बोलता तेथून निघून जातो तर दुसरीकडे कार्तिकी आणि आर्यन कॉलवर बोलत असतात मात्र त्याचवेळी दीपिका तिथे येते आणि कार्तिकी पुन्हा आर्यनसोबत कॉलवर बोलत आहे हे बघून ती खूप चिडते तर दीपिकाला बघून कार्तिकीसुद्धा कॉल कट करते त्यानंतर दीपिकाला आठवतं की कार्तिकी एकदा चुकून आयशा आंटीच्या घरी गेली होती आणि त्यामुळे ती तिला विचारते की तुला आयशा आंटीचं घर माहीत आहे ना त्यावर कार्तिकी म्हणते हो त्यावर दीपिका तिला विचारते मग तू प्लीज मला आयशा आंटीच्या घरी घेऊन जाशील का आणि तिचा हा प्रश्न ऐकून कार्तिकीला धक्काच बसतो ती दीपिकाला विचारते पण तुला आयशा आंटीच्या घरी का जायचं आहे त्यावर दीपिका म्हणते की माझं एक महत्त्वाचं काम आहे पण ते काम मी तुला नंतर सांगेल पण तू प्लीज मला आयशा आंटीच्या घरी घेऊन जाशील का आणि त्यावर कार्तिकीसुद्धा हो म्हणते आणि ते ऐकून दीपिकाला खूपच आनंद होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दीपा कार्तिकसाठी चहा घेऊन येते मात्र कार्तिक तो चहा घेण्यासाठी नकार देतो तो दीपाला विचारतो की या चहात नेमकं काय टाकलं आहेस तू त्यावर दीपा हसून म्हणते की आलं आणि वेलची टाकली आहे मात्र कार्तिक म्हणतो की तरीसुद्धा मी हा चहा पिणार नाही कारण तू माझा बदला घेण्यासाठी काही करू शकते त्यावर दीपा म्हणते की कार्तिक मी असं काही करणार नाही कारण आज मी तुझ्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास केला आहे आणि वडाची पूजा देखील करणार आहे आणि त्याचवेळी दीपिका कार्तिकी तिथे येतात आणि त्या दोघींना बघून कार्तिक मुद्दाम दीपाकडे चहा मागतो त्यामुळे दीपा त्याला तो, त्या तो चहाचा चाहा कप देते त्यानंतर मुलींना समजतं की आई आज बाबांसाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे त्यामुळे त्या दोघीही खूप खुश होतात आणि त्यानंतर दीपिका दीपाला सांगते की आई माझं एक पर्सनल काम आहे आणि त्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागेल आणि ती लगेच दीपाला आणि कार्तिकीला घेऊन बाहेर जाते मात्र ते बघून कार्तिक मनाशी म्हणतो की यांचं नेमकं काय सुरू आहे दीपाने या मुलींना माझ्याबद्दल काही सांगितलं तर नसेल ना तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक सौंदर्याला विचारत असतो की मम्मा तू दीपासोबत बोलली का आणि त्यावर सौंदर्या म्हणते की नाही कार्तिक कारण दीपा चुकीचं वागत नाही ती आपल्यासोबत प्रेमानेच वागत आहे तर दुसरीकडे श्वेता आर्यनला कॉल करून सांगते की कार्तिकी दीपा आणि दीपिकाला घेऊन तुझ्या घरी येणार आहे त्यामुळे आर्यन खूपच घाबरतो आणि त्याचवेळी घराची बेल वाजते तर आयेशा लगेच दरवाजा उघडण्यासाठी निघते आणि नि ते बघून आर्यनच्या पायाखालची जमीनच सरकते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आप अप...